क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण बघूयात. अजितदादांच्या आमदारांकडून सुप्रिया सुळे यांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे. ही मोठी बातमी आपण बघतोय. बारामतीमध्ये अतिशय चुरशीची लढत झालेली होती. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होती. त्यामुळे आता 10 आमदार परतीच्या वाटेवर आहेत का अशी चर्चा देखील रंगलेली आहे आणि ही शक्यता व्यक्त केली जाते, कारण अजितदादांच्या आमदारांनी आता सुळेंचं अभिनंदन केलंय. या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून. सुनील, नेमकं काय घडतंय? अजितदादांचे आमदार परतीच्या वाटेवर असल्याचं कळतंय, सविस्तर अपडेट. अनिश्चित, कारण की लोकसभेच्या निकालानंतर ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि बारामतीमध्ये ज्या पद्धतीनं सुप्रिया सुळे यांचा विजय झालेला आहे त्यामुळे वेगवेगळ्या मतदारसंघातले जे अजितदादा गटाचे आमदार आहेत त्यांनी शुभेच्छांचे मेसेज जे आहेत ते सुप्रिया सुळे यांना पाठवलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांचं अभिनंदन केले. पण त्याचबरोबर किमान 10 आमदारांनी अशा पद्धतीनं सुप्रिया सुळे किंवा पवार गटाच्या नेत्याशी संपर्क साधून त्यांच्या परतीसाठी प्रयत्न केला जातोय का अशी सुद्धा चर्चा सुरू झाली. कारण की आता जे त्यांचं भवितव्य कुठेतरी त्यांना अंधारात दिसताना दिसत आहे आणि त्यामुळेच अशा पद्धतीनं पवार गटाकडे पुन्हा एकदा हे आमदार येऊ शकतात अशा पद्धतीची सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते. आणि वेगवेगळ्या पातळीवरती, कारण की आपण बघितलं की महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स जो आहे तो लोकसभा निवडणुकांमध्ये चांगला राहिलेला आहे. जवळपास 30 खासदार जे आहे महाविकास आघाडीचे आलेले आहे आणि त्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा त्या आता जे अजितदादाकडे गेलेले आमदार आहेत तिथे त्यांना पिछाडी मिळालेली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती अशा पद्धतीनं परतीकडे येऊन किमान आमदारकी मिळवावी यासाठी या आमदारांचा प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून कळत आहे. निश्चितच धन्यवाद सुनील दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी.